महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. सतीश दत्तात्रय नाईक रे, कमान तंटामुक्ती अध्यक्ष उप कमानमध्ये. खरं प्रामुख्याने जर बघितलं तर अण्णांनी रोडची कामं, मंदिरांची कामं अतिशय सुंदर केलेली आहेत. आमच्या गावात खरोखर दोफळी गावं असल्यामुळं झालं नाही, पण अण्णांनी तो रस्ता स्वतः मंजूर करून चांगलं काँक्रिटीकरण रस्ता केलेला आहे. दुसरं बाबत म्हणजे अण्णांचा माझा खूप जवळचे घरचे संबंध आहेत. दुसरी गोष्ट बोलायची म्हणजे की आमची ठाकरवस्ती, रोकडवस्ती तिकडेही अण्णांचं प्रामुख्याने काम चांगलं आहे. थोडासा मध्ये एक कच्चा रस्ता राहिला आहे, तर ते अण्णा 100% करून देतील मला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 27 एप्रिल 2008 रोजी त्यांच्या सोहळ्यामध्ये वाढदिवसानिमित्त त्यांनी सोहळा ठेवला, तिथं माझं लग्नाचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी अतिशय सुंदर मार्केट यायला केलेला आहे. बाकीचा विषय म्हणजे कसं, अर्ध्या रात्री कधी पण कसलंही संकट आल्यास त्यांना फोन केल्यास कधी टाळाटाळ न करता ते जरी कामात असतील तरी ते स्वतःहून फोन करतात आणि बाबा काय रे प्रॉब्लेम आहे सांग, ते लगेच जागच्या जागी सॉल्व करतात. त्यांची योजनेचे सुद्धा आत्ता अण्णांनी 1500 रुपये प्रत्येकी महिलांना त्यांनी दिलेले आहेत. परत अण्णा जर आमदार झाले आणि सर्वजण प्रयत्न करतायत, परंतु 2100 रुपये होतील. आणि हे अण्णांचं एक असं आहे की आत्ता परत चालू आमदार परत झाले तर आपल्या तालुक्याला मंत्रीपदसुद्धा मिळू शकतं आणि मिळायला पाहिजे, कारण आपली जी काही रखडलेली कामं आहेत ते अण्णा 100% पूर्ण करतील ही मला खात्री आहे. आणि ठाकरवस्ती झालं, रोकडवस्ती, आमच्या गावातून 100% अण्णांना पाठिंबा आहे. आणि 2100 रुपये जे आहेत किंवा शाळेचे विद्यार्थी वगैरे जे काही बारक छोटे मोठे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण वह्या पुस्तकं हे वाटप करत असतात. ते कुठल्याही गोष्टीला आजारी काही असलं तरी काही प्रॉब्लेम आल्यास मदतीला धावतात. आणि आपल्या तालुक्याला 100% माहीत आहे, इच्छा आहे. आत्ता जर सगळ्यांनी मिळून जर निवडून दिलं अण्णांना तर मंत्रीपद आपल्या 100% खेड तालुक्याला अण्णांना मिळेल आणि त्याच्यापासून आपल्याला सर्वांना फायदा होईल अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांनी जोराने काम करावा, एकजुटीने काम करावा ही माझी इच्छा आहे आणि 100% होणार. कारण माझं वैयक्तिक घरातलं जर सांगायचं म्हटलं तर माझ्या स्वतःच्या घरातलं चुलते बिलते धरून स्वतःचंच 550 मतदान आहे. तरी पण कसं आहे विषय, अजून काही लोक आहेत तर त्यांनाही आम्ही जाऊन प्रत्यक्ष घरात जाऊन भेटू आणि त्यांना सांगू हे अण्णांसाठी आपल्याला काम करायचं आहे अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांनी पूर्ण करणार.